महाराष्ट्र स्थापना दिवस के अवसर पर आज बेलापुर के मिनी मंत्रालय कोंकण भवन में विभागीय आयुक्त विलास पाटिल ने तिरंगा लहराकर सलामी दी। महाराष्ट्र दिवस पर नई मुंबई के अम्बेडकर नगर रवाले में भी पूर्व मेयर सुधाकर सोनावने ने कई उपक्रम चलाए और कामगारों को सम्मानित करते हुए उनसे सैकड़ों पेड़ भी लगवाए। देखिए रिपोर्ट। महाराष्ट्र दिवस पर आज मिनी मंत्रालय कोंकण भवन में विभागीय आयुक्त ने ध्वजारोहण किया। इस अवसर पर तिरंगे को सलामी दी गई। वहीं नवी मुंबई के अंबेडकर नगर रबाले में पूर्व महापौर सुधाकर सोनावने और रंजना सोनावने ने महाराष्ट्र स्थापना दिवस को अनूठे अंदाज में मनाया। इस अवसर पर काशीराम हिंदी विद्यालय में मुफ्त आरोग्य शिविर लगाया गया, जहाँ सैकड़ों नागरिकों की मुफ्त स्वास्थ्य जाँच कर उन्हें औषधियाँ दी गयी। वहीं श्रमिक दिवस पर पूर्व मेयर सुधाकर सोनावने ने परिसर के सैकड़ों कामगारों और स्वच्छता कर्मियों को पेड़ देकर सम्मानित किया। बाद में उन्हीं कामगारों के हाथों मेगा वृक्षारोपण किया गया। इस अवसर पर पूर्व नगर सेविका रंजना सोनावने एवं डॉक्टर गौतमी सोनावने, हिंदी विद्यालय के शिक्षक और पालक भी मौजूद थे। इस अवसर पर पूर्व मेयर सुधाकर सोनावने ने कहा कि महाराष्ट्र दिवस सैकड़ों लोगों के बलिदान से निर्मित हुआ है, इसलिए सिर्फ ध्वजारोहण या नारेबाजी से फर्ज पूरा नहीं होता। इसके लिए जरूरी है कि हम शिक्षा, पर्यावरण और स्वच्छता का काम करें। उन्होंने श्रमिकों के योगदान को भी रेखांकित किया और महाराष्ट्र दिवस की शुभेच्छा दी। खरतर मुंबई से महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी ज्या एक्सेसा होतात त्यांनी आपलं बलिदान दिला, त्यांना सर्वप्रथम अभिवादन। आणि खरं तर महाराष्ट्र दिन ह्या संघराज्य किंवा कामगार दिन ह्या सगळ्या ज्या कल्पना किंवा जे काही विशेष दिन आहे हे प्रातिनिधिक स्वरूपात करून चालणार नाही आहे। जसं आपण कामगाराला महत्त्व देतो, कामगाराने कोविड काळामध्ये खूप चांगलं आपलं आरोग्य राखलं आणि आपल्याला ह्या ठिकाणी स्वच्छतेचे पुरस्कार हे खूप मोठी गोष्ट नाही आहे, परंतु आरोग्य जे आहे तर ते त्यांच्यामुळे आपल्याला लाभत आहे। परंतु ह्या 10 वर्षामध्ये आपण पाहतोय 7 ते 8 डिग्रीने पारा कोकण प्रदेशमध्ये वाढलेला आहे आणि आपण पाहतोय की कधीकधी आपल्याकडे 41, 42, 43 डिग्रीपर्यंत आपल्या ह्या ठिकाणी पारा जातोय। मग कामगार दिनाचं औचित्य साधून प्रत्येक कामगार ज्या पद्धतीने आरोग्याला आपल्याला पोषक आहे, तसं झाडे आपल्या आरोग्याला पोषक आहे आणि ते झाड लावण्याचा प्रत्येक कामगाराच्या हातून एक झाड आपण या ठिकाणी लावून घेतलं, त्यांचा सत्कार केला, सन्मान केला आणि ते झाड पुढच्या वर्षी त्याला पाणी घालून वाढवण्याची जबाबदारी मी घेतलेली आहे। मी झाड लावत नाही, परंतु झाडाला पाणी घालणं, त्याची मशागत करणं हे काम सातत्याने मी करतो। 12 जानेवारीला जिजाऊ जयंतीच्या दिवशी आपण जी झाडं लावली, मी तर कमिशनर साहेबांना सांगितलं, साहेब एकदा बाहेर या आणि फिरा, आपण पहा 3 वर्षापूर्वी आपण लावलेली झाडं आणि 3 महिन्यापूर्वी लावलेली आम्ही झाडं, त्या झाडांची बरोबरी करा, वृक्षाचं कसं संगोपन केलं पाहिजे ते या आणि ते पहा। जे मॉडेल आहे मुंब्रादेवी डोंगर, हे मॉडेल इथे येऊन तुम्ही पहा। आपण फक्त कामगार दिन, झेंडावंदन, महाराष्ट्र दिन, झेंडावंदन हे करून चालणार नाही आहे, राष्ट्रगीत गाऊन चालणार नाही, त्या राष्ट्राबद्दल आत्मीयतेचं प्रेम असलं पाहिजे आणि ते प्रेम माणसाने प्रत्येकाने एक झाड लावलं पाहिजे। कुटुंबात जेवढे लोक आहेत तेवढी झाडं त्यांची त्या ठिकाणी असली पाहिजे। तो रेशू रबाळे प्रभाग क्रमांक 19 आणि 20 मध्ये आम्ही पाळलेला आहे, त्याचा मला आनंद आहे। मी महाराष्ट्र दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत।